मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून जिल्हा पोलीस प्रमुख डॉ अभिनव देशमुख यांनी भगवान शिंदेवर निलंबनाची कारवाई केली त्यामुळं मुरगुडसह कोल्हापूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे मुरगुड परिसरातील काळे धंदे रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी वेळोवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांना लेखी सूचना दिल्या होत्या पण शिंदेनी वरिष्ठांच्या आदेशाकडे डोळे केली आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काळ्या धंद्यांना सहकार्य केलं त्याचा ठपका ठेवून डॉक्टर अभिनव देशमुख यांनी शिंदेवर थेट निलंबनाची कारवाई केली या कारवाईमुळे कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे काळ्या धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड इशाराही डॉ देशमुख यांनी वेळोवेळी दिला होता तरीही मुरगुड परिसरात मटका जुगार गांजा गुटखा विक्री यासारखे अवैध व्यवसाय सुरू आहेत त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी गंभीर भूमिका घेत शिंदे यांना निलंबित केलं दरम्यान शिंदे यांच्या जागी सध्या इस्पुर्ली पोलीस ठाण्यातील विद्या जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे